मध्ये कोयता गँगची दहशत वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भर दिवसा हातात कोयते घेऊन आलेल्या चौघांनी लष्कर परिसरातील व्यावसायिकांना हप्त्यासाठी धमकावले असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. एका दुकानदाराला दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करून दुकानांची तोडफोड या गँगने केली आहे. लष्कर पोलीस ठाण्यात या गँग विरोधात तक्रार करण्यात आली आहे. आदित्य तथा मन्या भोसले आणि त्याच्या 3 साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य, सुशील, दिनेश भडकवाला, संतोष गायकवाड, जोन्स अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. आनंद जावरे यांचे लष्कर परिसरामध्ये न्यूयॉर्क वाईन्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 4 जण दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी सिमेंटचा ब्लॉक दुकानाच्या काचेवर टाकला आणि नुकसान केलं. 2 लाख रुपये द्या नाहीतर जीवे मारू अशी धमकी सुद्धा त्यांना देण्यात आली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. तसेच जावरे यांच्या दुकानाचे नुकसान केल्यानंतर या गँगने दुसऱ्या एका दुकानाशी देखील तोडफोड केली. त्यानंतर आणखी एका दुकानदाराला कोयता उगारून धमकावले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा 2 दुकानदारांना धमकावलं आणि खंडणीची मागणी देखील केली.